शिशु संगोपन संस्थेची सविता रमेश फिरोदिया प्रशाला वाडिया पार्क अहमदनगर इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग एक धडा पंधरावा माझा जिल्हा माझे राज्य। विद्यार्थी मित्रांनो, या चित्रामध्ये जे तुम्हाला जे मोठे झाड दिसत आहे पा, हे झाड हे छोट्या छोट्या गोष्टींनी मिळून इतके मोठे बहारदार झालेले आहे। मात्र याचे काही अवयव आहेत आणि त्या अवयवांनी मिळून हे झाड पूर्ण झाले आहे पा। म्हणजे झाड तयार होण्यासाठी पाने, लहान फांद्या, मोठ्या फांद्या, खोड अशा अनेक घटकांची आवश्यकता असते। आणि मुलांनो, या उदाहरणासारखेच आपले राज्यसुद्धा अशाच लहान लहान वस्त्या, गाव, तालुका व जिल्ह्यांचे मिळून झालेले आहे पा। म्हणजे गाव कसं तयार झालं हे माहीत आहे का तुम्हाला? तर माणूस शेती करायला लागला, त्याची शेती पाण्याजवळ असायची आणि तो शेताजवळ वस्ती करून राहू लागला। अशा प्रकारे वाड्या वस्त्या तयार झाल्या आणि या वाड्या वस्त्यांची पुढे गावे झाली, या गावांची वाढ होऊन शहरे निर्माण झाली। तर विद्यार्थी मित्रांनो, आता या गावांपासून या शहरांपासून मग पुढे पुढे कशी वाढ झाली तर पहा, या चित्रामध्ये तुम्हाला दिसते की इथे वैरागड नावाचे गाव आहे पा। असे अनेक गावे मिळून हा इथे असा आरमोरी नावाचा तालुका तयार झाला पहा। आणि या तालुक्यासारखेच अनेक आणखीन तालुके मिळून इथे चित्रात दाखवल्याप्रमाणे पहा, इथे शेजारी हा तालुका मिळून आणि इतर तालुके मिळून हा गडचिरोली जिल्हा झाला पहा। मग गाव, गावापासून तालुका, तालुक्यापासून जिल्हा आणि असेच अनेक जिल्हे एकत्र येऊन मग पहा, इथे हा आपला महाराष्ट्र राज्य तयार झालेले आहे। मुलांनो, इथे दिलेला हा आपल्या राज्याचा प्राकृतिक नकाशा दिला आहे पा। या नकाशाचे काळजीपूर्वक निरीक्षण करा पा। इथे खाली दिशादर्शक दाखवलेले आहे आणि त्या शेजारी इथे ही सूची दिलेली आहे पा। या सूचीमध्ये नदीसाठी, त्यानंतर घाट, खिंड, त्याखाली शिखर, त्याखाली जिल्हा मुख्यालय आणि त्याखाली धरण, यासाठी कुठली खूण किंवा चिन्ह या नकाशामध्ये वापरलेलं आहे हे इथं दाखवलेले आहे। तर या नकाशाचे जर निरीक्षण केले तर तुमच्या लक्षात येईल की या आपल्या राज्यामध्ये उत्तर दक्षिण पसरलेल्या या पर्वताचे नाव सह्याद्री असे पा आहे पा इथे। यानंतर या पर्वताच्या पश्चिमेकडील भागाला कोकण असे नाव दिलेले आहे आणि हा भाग सह्याद्री पर्वतांशी जोडलेला आहे। सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील भागाला महाराष्ट्र पठार असं म्हणतात पा। मुलांनो, आपल्या राज्यात उत्तरेकडे असलेल्या पर्वताचे नाव हे सातपुडा पर्वत असे आहे पा। आता तुम्ही या नकाशाच्या जर पश्चिमेकडील भाग पाहिला तर तुम्हाला इथे निळ्या रंगामध्ये हा सागर दिसतोय, हा सागरी भाग आहे इथे, म्हणजेच समुद्र आहे। कोणता समुद्र दिसतोय तर पहा, तो आहे अरबी समुद्र। मुलांनो, माहीत आहे का तुम्हाला, मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे तर नागपूर ही उपराजधानी आहे। प्राकृतिक रचनेनुसार महाराष्ट्राचे तीन प्रमुख विभाग पडतात, किनारपट्टीचा प्रदेश, पर्वतीय प्रदेश आणि पठारी प्रदेश। गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे। महाराष्ट्राच्या उत्तर भागात सातपुडा पर्वतरांग आहे आणि या पर्वतरांगेतील अस्तंबा हे सर्वात उंच शिखर आहे पा। सह्याद्री पर्वतास पश्चिम घाट असेही म्हणतात। या पर्वतरांगेतील कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे। राज्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे। पहा मुलांनो, या वाक्यांचा तुम्ही घरी सराव करा, अभ्यास करा आणि लक्षात ठेवा पा। या चित्रामध्ये, या नकाशामध्ये आपल्या राज्यातील जास्त, मध्यम व कमी पावसाचे प्रदेश दाखवले आहेत। पावसाचा हा शेतीवरती परिणाम होतो, म्हणजे महाराष्ट्रात जास्त पावसाच्या प्रदेशात तांदळाचे पीक घेतले जाते, मध्यम पावसाच्या प्रदेशात गहू, तूर, सोयाबीन इत्यादी पिके घेतली जातात, कमी पावसाच्या प्रदेशात ज्वारी, बाजरी, मटकी अशी पिके घेतली जातात। शेतातील पिकांचे उत्पादन हे हवामान, मृदा व पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असते। महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रदेशात कमी जास्त पाऊस पडतो, त्यामुळे पिकांच्या बाबतीत विविधता आढळते। शेती हा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय आहे। राज्यातील बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते आणि ती जिरायती शेती होय। काही ठिकाणी जलसिंचनाद्वारे पाणी पुरवठा करून शेती केली जाते, तिला बागायती शेती असे म्हणतात।
पावसाळ्यात होणारा शेतीचा हंगाम हा खरीप हंगाम असतो, तर हिवाळ्यात होणारा शेतीचा हंगाम हा रब्बी हंगाम असतो पा। याशिवाय राज्यामध्ये ठिकठिकाणी ऊस, कापूस, हळद, भाजीपाला, कांदे व आंबा, चिक्कू, संत्री, काजू, नारळ, सुपारी, द्राक्षे यासारखी नगदी पिके घेतली जातात। या नगदी पिकांनाच व्यापारी पिके असेही म्हणतात। या पिकांसाठी रासायनिक खते व औषधे वापरली जातात पा। मुलांनो नेहमी लक्षात ठेवा, पिकांचे उत्पादन अधिक मिळावे म्हणून रासायनिक खतांचा व औषधांचा वापर वाढला आहे, परंतु यामुळे मृदेचे प्रदूषण वाढते। आपण रासायनिक खतांचा वापर हा कमीत कमी करायला हवा, सेंद्रिय खतांचा वापर अधिक केला पाहिजे, त्यामुळे पर्यावरणाची हानी रोखता येईल। मुलांनो महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली। भारतातील राज्यांची निर्मिती भाषांच्या आधारावर झाली आहे पा। म्हणजेच मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे। भाषेच्या बाबतीत आपल्या राज्यात साम्य तसेच विविधताही दिसते। वेगवेगळ्या प्रदेशात मराठी भाषेच्या उच्चारांमध्ये बदल जाणवतो, त्यामुळे राज्यात बोलीभाषेच्या बाबतीत विविधता आढळून येते। या विविधतेचा आपण आनंदाने स्वीकार केला पाहिजे। म्हणजे प्रदेशानुसार बोलायचे झाले तर पहाय, या तक्त्यामध्ये दाखवल्याप्रमाणे कोकण प्रदेशामध्ये कोकणी आणि मालवणी या बोलीभाषा वापरल्या जातात। विदर्भामध्ये वराडी भाषा बोलली जाते। खानदेशामध्ये अहिराणी किंवा खानदेशी भाषा बोलली जाते। यासोबतच गोरमाटी, कोलामी, कोरकू इत्यादी महाराष्ट्रातील आदिवासी जमातीच्या पारंपरिक बोलीभाषा देखील बोलल्या जातात। पहा मुलांनो या चित्रामध्ये पहा, वेगवेगळ्या सण इथे तुम्हाला पाहायला मिळतील। आपल्या राज्यात परंपरेनुसार सण उत्सवात विविधता आढळते। दिवाळी, दसरा, ख्रिसमस, ईद इत्यादी सण सर्वजण साजरे करतात। कोकणात नारळी पौर्णिमा, होळी, गणेशोत्सव हे सण प्रामुख्याने साजरे होतात, तर पठारी प्रदेशावर दसरा, दिवाळी, बैलपोळा इत्यादी सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात। याशिवाय 15 ऑगस्ट व 26 जानेवारी हे दोन राष्ट्रीय सण देशभर उत्साहात साजरे केले जातात।